राहता तालुक्यातील राजुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे विद्यार्थ्यांचे भाषण व श्री तुकाराम गोरे यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त 71 गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे, माजी सरपंच तुकाराम गोरे, अशोक गोरे, प्राचार्य सुरेश विखे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब नजन, सुहास धावणे, बाळासाहेब घोरपडे, मंदाकिनी पांढरकर, सुनीता कदम, उदय ब्राह्मणे उपस्थित होते. तसेच राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान राजुरीच्या युवकांकडून रोख स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. महाराजांची आरती संपन्न झाल्यानंतर महाराजांच्या जयंतीनिमित्ताने बाईक रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे श्री छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानकडून सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर राजुरी वेस पुनर्निर्माण लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके प्रबोधनकार हरिभक्त परायण, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांची उपस्थिती असेल. यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान राजुरीतर्फे संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आमंत्रित करण्यात आले. गरजा महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत म्हणून घोषित झालेलं आहे.
तेव्हा आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि ते गीत या ठिकाणी आपण सादर करत आहे. शांत उभं राहायचंय. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर राजुरी.